तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे तुम्ही तुमचे जे सोशल मीडियाचे अकाउंट्स आहेत ते युट्यूबला कनेक्ट करू शकता, जेणेकरून कुठलाही नवीन सबस्क्राइबर किंवा व्हिजिटर जर तुमच्या युट्यूब चॅनलवर व्हिजिट केला तर त्याला ते डायरेक्टली लिंक मिळून जाणार आणि तो तुमच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर डायरेक्टली रिडायरेक्ट होऊ शकतो. तर तुम्ही कशा प्रकारे करायचं या अगोदर मित्रांनो मी काही व्हिडिओ बनवलेले होते, जसे की हाऊ टू क्रिएट युट्यूब चॅनल इन मोबाईल, त्याचबरोबर कम्प्युटर मध्ये कशा प्रकारे क्रिएट करायचे, आणि त्याचबरोबर मित्रांनो तुमचा जो युट्यूबचा लोगो आणि युट्यूबचे जे चॅनल आर्ट आहे ते देखील कशा प्रकारे चेंज करायचे यावर या टॉपिक्सवर मी व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ माझे बघितले नसेल तर खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याचे लिंक दिलेले आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. सोबत त्याच्या आय बटन मध्ये सुद्धा तुम्हाला त्याचे लिंक मिळून जाणार, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि पाहूया की कशा प्रकारे जे तुमचे सोशल मीडियाचे अकाउंट्स आहे ते युट्यूब चॅनलला जॉईन करायचे. चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. तर मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहतात एके टिप्स मराठी, टेक्निकल माहिती मिळवा आता आपल्या मायबोलीतून. तर मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे त्यावर प्रेस करा आणि सोबतच बेल आयकॉनवर देखील प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा जो नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. चला सुरू करूया व्हिडिओ. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे लॅपटॉप नसेल तर तुम्ही ही जी प्रोसेस आहे हे संपूर्ण प्रोसेस मोबाईलवर देखील परफॉर्म करू शकता. त्याकरता तुम्हाला तुमचं यूट्यूबचे जे चॅनल आहे ते डेस्कटॉप मोडमध्ये ओपन करायचे आहेत. डेस्कटॉप मोडमध्ये चॅनल ओपन करण्याकरता तुम्हाला क्रोम या ब्राउझरमध्ये जायचे आहे आणि तिथे ॲड्रेस बारमध्ये तुम्हाला www.youtube.com या वेबसाईटवर सर्च करायचे आहे. www.youtube.com या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचे आहे. त्यानंतर बघा इथे थ्री डॉट्स दिसतील तर यावर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्लाइड डाऊन केल्यानंतर डेस्कटॉप साईड अशा प्रकारचं ऑप्शन येईल तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे यूट्यूब चॅनल आहे ते डेस्कटॉप मोडमध्ये ओपन होऊन जाणार आणि बाकीची जी प्रोसेस आहे ते सेम टू सेम ज्याप्रमाणे आपण लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवर परफॉर्म करतो त्याचप्रमाणे तुम्ही मोबाईलवर देखील हँडल करू शकता. बघा माझं हे जे चॅनल आहे हे ओपन झालेलं आहे आणि यानंतर तुम्ही युअर चॅनलवर गेल्यानंतर तुमची सर्व काही प्रोसेस जे आहे ते सेम टू सेम तुम्हाला मोबाईलमध्ये देखील पाहायला मिळेल. तर मित्रांनो, तुमचं यूट्यूबचं चॅनल ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा काहीसा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळतो. तर इथे राईट साईडला बघा कॉर्नरमध्ये तुमच्या चॅनलचा इथे लोगो दिसतो तर तुम्हाला यावर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला युअर चॅनल अशा प्रकारचं ऑप्शन दिसतं तर यावर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर बघा अशा प्रकारचा ते इंटरफेस आहे तो ओपन होतो. तर तुम्हाला इथे कस्टम चॅनल अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल तर इथे क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे जायचे आहे अबाउट या सेक्शनमध्ये. अबाउट या सेक्शनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाऊन करायचे आहे आणि बघा इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल लिंकचं. तर इथे तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारचं हे ऑप्शन दिसत आहे लिंक्स. तर तुम्हाला इथे या लिंक ॲड लिंक या बटनवर क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला किती लिंक्स ॲड करायचे आहे त्याचा तुमचे सोशल मीडियाचे किती नेटवर्क्स ॲड करायचे आहे तर मी तुम्हाला ते नंबर सिलेक्ट करायचे आहे. जसे की मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर जे आहे ते ॲड करायचे आहे तर मी 3 इथे चूज करतो आणि ॲड या बटनवर क्लिक करतो. त्यानंतर तुम्हाला इथे टायटल द्यायचे आहे, जसे की मला फेसबुक आहे तर इथे मी फेसबुक देणार आणि इथे तुमच्या फेसबुकचा जो URL आहे, तुमचा पेजचा जो URL आहे तो इथे तुम्हाला टाईप करायचा आहे. तर तुमचा फेसबुकचा जो URL आहे तर तुम्ही फेसबुक तुमचं पेज ओपन केल्यानंतर बघा इथे URL टॅबमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हा जो URL आहे तो तुमचा फेसबुकचा URL असतो तर तुम्हाला इथपर्यंत कॉपी करायचा आहे. याच्या पुढे देखील तुमचा URL असेल तर ते तुम्हाला बाकीचं सोडून द्यायचं आहे आणि तुमच्या जे फेसबुकचं नाव आहे तिथपर्यंतच तुम्हाला कॉपी करायचे आहे. इथून मी कॉपी करत आहे आणि इथे तुम्हाला पेस्ट करायचं आहे. तर बघा एक URL जो आहे तो ॲड झालेला आहे. त्यानंतर मला सेकंड URL ॲड करायचा आहे, जसं की इंस्टाग्राम. इंस्टाग्राम अशा प्रकारे इथे मी टाईप केलेला आहे आणि इथे माझ्या इंस्टाग्रामचा जो URL आहे तो मी इथे कॉपी करत आहे आणि इथे पेस्ट करत आहे. बघा इथे इंस्टाग्रामचा देखील URL जो आहे तो पेस्ट झालेला आहे. तर तुमचा इंस्टाग्रामचा जर URL तुम्हाला माहिती नसेल आणि तो कशाप्रकारे काढायचा तर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये मोबाईलमध्ये सुद्धा एडिट प्रोफाईल या ऑप्शनवर जाऊ शकता आणि तिथे बघा तुम्हाला युजर नेम अशा प्रकारचं ऑप्शन पाहायला मिळेल.
तर युजर नेम आणि त्यानंतर तुमचं युजर नेम, तर हाच तुमचा यू आर एल असतो. युजर नेम माझं जसं अंकुश कोंडेकर आहे, तर www.instagram.com नंतर स्लॅश द्यायची आणि त्यानंतर तुमचं युजर नेम असा प्रकारे इथं पाहायला मिळतं. तुम्ही इथे माझा यू आर एल पाहू शकता की कशाप्रकारे जनरेट होतो. तर अशा प्रकारे इंस्टाग्रामचा आणि त्याचप्रमाणे ट्विटरचा देखील मी यू आर एल इथे पेस्ट करत आहे. तर ट्विटरचं अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रोफाईलमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथे यू आर एल बारमध्ये बघा, इथे तुमचं ट्विटरचं यू आर एल पाहायला मिळेल. तर इथून मी कॉपी करत आहे, हा यू आर एल मी इथून कॉपी करत आहे आणि इथे ॲडच्या बटनवर क्लिक करून यू आर एलमध्ये पेस्ट करत आहे आणि इथे लिहित आहे ट्विटर. आणि हे सर्व कॉपी पेस्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे बघा कॅन्सल आणि डन अशा प्रकारचे दोन बटन्स दिसतील, तर या डन या बटनवर क्लिक करायचं आहे. बघा इथे सर्व काही यू आर एल जर आहे ते तुमच्या फेसबुक ते तुमच्या यूट्यूबशी कनेक्ट झालेले आहे आणि तुमच्या चॅनल आर्टवरसुद्धा इथे बघा पाहायला मिळत आहे. जेणेकरून आता कुठलाही यूजर जर तुमच्या चॅनलवर व्हिजिट करायला आला तर तो तुमच्या या बटनवर डायरेक्टली क्लिक करून, जसे की मला फेसबुकवर क्लिक करायचे आहे तर फेसबुकवर क्लिक केल्यानंतर तो तुमच्या फेसबुक पेजवर डायरेक्टली रिडायरेक्ट होऊन जातो. तर बघा अशा प्रकारे. आणि त्याचप्रमाणे इतरही जे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ते तुम्ही जीमेलचं अकाउंटसुद्धा इथेच ॲड करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जे तुमचे सोशल मीडियाचे अकाउंट्स आहेत ते इथे फेसबुक तुमच्या यूट्यूब अकाउंटला जॉईन करू शकता. चला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती मिळवण्याकरता जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे तर प्रेस करा आणि सोबतच बेल आयकॉनवर देखील प्रेस करा, जेणेकरून माझे येणारे जे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल जे माहिती आहे ते तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती पोहोचेल.